नमस्कार बालमित्रांनो, ब्रिज कोर्स इयत्ता 7वी, विषय मराठी, दिवस 37वा, क्षेत्र मौखिक भाषा विकास, कौशल्य श्रवण संभाषण। आजच्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला कवितेवर चर्चा करायची आहे। कविता तालासुरात आणि कृतियुक्त म्हणजेच अभिनयासह सादर करायची आहे। त्याचप्रमाणे कवितेमध्ये जे वर्णन आले आहे त्याचे आपल्याला चित्रसुद्धा काढायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फुलपाखरू ही कविता आहे, पहा पहा। धरू नका ही बरे फुलावर उडती फुलपाखरे, कालपाकळ्या रात्री निजल्या सकाळ होत्या सगळ्या उठल्या, आणि त्याच का उडू लागल्या पंख फुटून गोजिरे, फुलावर उडती फुलपाखरे। पहा, या ठिकाणी फुलपाखराचं किती सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे। पहा, काय म्हणतात पहा, की तुम्ही ही फुलपाखरे धरू नका, ही फुलपाखरं फुलांवर उडतात, आणि काल रात्री पाकळ्या सगळ्या निजल्या होत्या। पहा, या ठिकाणी निजल्या होत्या म्हणजे झोपल्या असा होत नाही, तर रात्री पाकळ्या या मिटलेल्या असतात, पहा, कळी अवस्थेमध्ये, म्हणजेच त्याला ही उपमा दिलेली आहे। आणि सकाळ होताच त्या सगळ्या उठतात म्हणजे टवटवीत फूल आपल्याला दिसते, पहा, आणि याच फुलावर फुलपाखरे इकडून तिकडे भिरभिरत असतात। मजे मजेचे रंग तयांचे संध्याकाळी जसे ढगांचे, ऊन कोवळे त्यावर नाचे सकाळचे हासरे, फुलावर उडती फुलपाखरे। पहा, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे सांगा, की या फुलपाखरांचे रंग हे वेगवेगळे आहेत। जसे आपल्याला संध्याकाळी ढगातील वेगवेगळे रंग दिसतात ना, त्याचप्रमाणे या फुलपाखरांचे रंगही मनमोहक असतात। सकाळचे कोवळे ऊन यांच्यावर पडले की ते आणखीनच सुंदर दिसतात। पहा, ही फुलपाखरे या फुलांवर इकडून तिकडे भिरभिरत असतात। फुला फुलांशी हसत खेळत फिरती भोवती पिंगा घालीत, बघा दुरूनच त्यांची गंमत दृश्य मनोहर खरे, फुलांवर उडती फुलपाखरे। पहा, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, की फुलं आणि फुलपाखरे यांचा खूप जवळचा संबंध आहे। पहा, फुलपाखरे हे नेहमी फुलांच्या अवतीभोवतीच पिंगा घालत असतात, म्हणजेच इकडून तिकडे फिरत असतात, कारण त्यांना त्या फुलांमधला काय हवा असतो सांगा, त्यांना त्यामधला मधुरस म्हणजेच मध हवा असतो, म्हणून ती इकडून तिकडे सारखी त्या फुलांभोवती पिंगा घालत असतात, कधी हसतात कधी खेळतात। तर तुम्ही दुरूनच यांची गंमत बघत जावा, त्यांना पकडण्याचा कधीही प्रयत्न करू नका। पहा, कारण ही फुलपाखरे निरागस असतात, निष्पाप असतात आणि फुलांभोवती सतत पिंगा घालत असतात। मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना कधीही इजा पोहोचू नये हे नेहमी लक्षात ठेवा। बालमित्रांनो, आवडली ना कविता? पहा, फुलपाखरू या नावावरूनच या कवितेमधून आपल्याला किती सारी माहिती मिळते। पहा, त्यांचे वेगवेगळे रंग, ते कुठे फिरतात, काय खातात आणि त्यांच्या सवयी काय आहेत हे सुद्धा आपल्याला या कवितेतील शब्दावरून कळते। पहा विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता पाहिल्या तर त्यातील प्रत्येक शब्दांना एक वेगळा अर्थ असतो। पहा, आणि त्या कवितेतील शब्दावरूनच आपल्याला वेगवेगळी माहिती मिळत असते। तुम्ही जेव्हा पाठ्यपुस्तकातील एखादी कविता पहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल। पहा, यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फुलपाखरू ही कविता तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, किंवा तुम्हाला जर कविता तयार करता येत असेल तर यमक जुळणारे शब्द वापरून फुलपाखरावर नवीन कविता तयार करा आणि फुलपाखराचे एक सुंदरसे चित्र तुमच्या वहीमध्ये काढा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना गाणे म्हणण्याची खूप आवड असते, काही जणांना कवितांना चाली लावण्याची आवड असते। पहा, तर काही जणांना अभिनयासह कविता गाणे म्हणण्याची आवड असते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे? पहा, सध्या
आपली शाळा कोरोनाच्या संकटामुळे बंद आहे, तर जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा तुमच्या घरातील बहीण भावंडांना घेऊन तुम्हाला पाठ असलेल्या कविता म्हणा, तुमच्यामध्ये स्पर्धा लावा, कोण किती जास्त कविता म्हणेल त्यांना बक्षीस द्या, त्यानंतर जो कोणी अभिनयासह सुंदर कविता सादरीकरण करेल त्यांनाही बक्षीस द्या। यासाठी तुमच्या आईवडिलांचे सहकार्य घ्या, आईवडिलांना समोर बसून तुम्ही ही स्पर्धा घ्या, म्हणजे तुम्हाला प्रोत्साहनही मिळेल, तुमच्या कविताही पाठांतर होतील आणि नवनवीन कविता तयार करण्याची कल्पनाही तुम्हाला सुचेल। चला कल्पक होऊया। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आवडणारा एखादा पक्षी किंवा प्राणी किंवा इतर कोणतीही गोष्ट जी तुम्हाला आवडते, तर त्या विषयाशी संबंधित यमक जुळणारे शब्द वापरून कविता किंवा गाणे तयार करा आणि तयार केलेली कविता, गाणे, अभिनयासह तुमच्या आईवडिलांसमोर, शिक्षकांसमोर सादर करा। त्यानंतर पहा, कल्पना करा की तुम्ही फुलपाखरू असाल तर तुम्ही कोठे जाल, काय बोलाल, कुणाशी बोलाल, याविषयी थोडक्यात लेखन करा। मी फुलपाखरू झाले तर, खरंच किती सुंदर कल्पना आहे ना। मी जर फुलपाखरू झाले तर माझा आनंद गगनात मावेनासा होईल। पहा, फुलपाखरू झाल्यावर मला किती सुंदर पंख येतील आणि माझे हे रंगीत पंखावरच्या सुंदर आकृत्या पाहून लोक एकसारखे माझे कौतुक करतील आणि माझ्या बहिणीसारखे फोटो काढायला माझे मागेच असतील। मी माझी पंख पसरून हवे त्या फुलावर जाऊन बसेन, हवे तिथल्या जागेवर जाईन, मला अडवणारे कोणीही नसेल। नाहीतर कुठेही जायचं असेल तर घरी विचारावे लागते आणि पाठवले तरी किती गर्दीमध्ये प्रवास करावा लागतो। पण मी फुलपाखरू झाले तर कोणालाही विचारावे लागणार नाही आणि बाहेर फिरताना मला गर्दीही लागणार नाही। आता मला शाळेचा किती अभ्यास असतो, शाळा झाली की ट्युशनला जावे लागते। शाळेतला आणि ट्युशनमधला अभ्यास, तो गृहपाठ करण्यातच वेळ माझा जातो, मला धड खेळायलासुद्धा मिळत नाही। पण मी जर फुलपाखरू झाले तर मला अभ्यासही करावा लागणार नाही आणि शाळा तर ट्युशनची गोष्टच उरणार नाही। आपले पंख उघडायचे आणि ह्या फुलावरून त्या फुलावर पूर्ण दिवस खेळत राहायचे। खरंच जर मी फुलपाखरू झाले तर किती छान होईल, मला सर्वांशी बोलायला आवडेल। झाडावरील वेगवेगळे पशु पक्षी, जंगलातील प्राणी, तसेच पाण्यातील वेगवेगळे प्राणी यांच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडेल। प्रत्येक प्राण्यांची, पक्ष्यांची, तसेच जलचर प्राण्यांचीही राहण्याची, जगण्याची पद्धत वेगवेगळी असते, मला हे सर्व त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल। तसेच मला झाडांशीसुद्धा गप्पा मारायला आवडेल। पहा, झाड त्यांची सुखदुःख, त्याच्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मी झाडाशी मनसोक्त गप्पा मारेन। खरंच मी जर फुलपाखरू झाले तर परिसरातील विविध पशु प्राणी पक्षी, झाडे, वेली, वृक्ष यांच्याशी मनसोक्त गप्पा मारेन। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फुलपाखरू झाला तर तुम्ही काय कराल हे तुमच्या शब्दामध्ये थोडक्यात लेखन करा। विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्ही जर फुलपाखरू या विषयावर संबंधित कविता तयार केली असेल तर फुलपाखराशी संबंधित वेशभूषा करा आणि तुम्ही तयार केलेल्या कवितेचे सादरीकरण तुमच्या शिक्षकासमोर किंवा आईवडिलांसमोर करा।